दीपक ननावरे पंचायत समिति सदस्य बहुधन आज पहिल्यांदाच पंचायत समितीच्या काही गोष्टींविषयी आपल्याशी संवाद साधतोय. गेले 5 वर्ष झाले मी पंचायत समितीचा सदस्य नात्याने पंचायत समितीत काम करत होतो. मोठ्या अपेक्षेने लोकांनी आम्हाला पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलं, परंतु त्यावेळच्या शासनाच्या धोरणांमुळं ज्या अशा अपेक्षेने लोकांनी आम्हाला निवडून दिलं होतं त्या अशा अपेक्षा आम्हाला पूर्ण करता आले नाहीत. कारण त्यावेळी आम्हाला शासनाचा असा विशेष असा निधी गेले त्या सुरुवातीच्या 3-4 वर्षात नव्हता, परंतु 3-4 वर्षानंतर शासनाचा ज्यावेळी 15 वित्त आयोगाचा एक हप्ता आम्हाला पंचायत समितीला आला, त्या हप्त्याच्या माध्यमातून त्या पैशाच्या माध्यमातून आम्हाला काही समाज उपयोगी कामं करण्याची संधी मिळाली. तो साधारण 2018-19 नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तो हप्ता आम्हाला उपलब्ध झाला, आणि त्यावेळी त्या हप्त्याचा त्या पैशाचा आम्ही तत्कालीन सभापती आणि BDO सहकार्यानं त्याचं वाटप केलं. वाटप केल्यानंतर ना काही दिवसांनी गाईडलाईन्स अपुरे असल्यामुळं फेर वाटप आम्ही त्या ठिकाणी गाईडलाईन्स प्रमाणे केलं, आणि त्यावेळी मी माझ्या भागातील कनूर या गावातील शंभू महादेवाच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम मी त्यावेळी सूचित केलं. त्यावेळी ते मंजूरही केलं, परंतु त्यावेळी काम मंजूर केलेलं आराखड्यात मंजूर केलेलं काम आज रोजी साधारण 1 वर्ष 5 महिने 7-8 दिवस आज झाले, तरी सुद्धा त्या कामावरती साधा एक खडा सुद्धा त्या ठिकाणी पडला नाही. मी वारंवार पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला त्या कामाची चौकशी करायचो, ते काम कधी पूर्ण होणार आहे यासाठी वारंवार त्यांच्याकडून मी माहिती घ्यायचो, परंतु त्यांच्याकडून आज होतंय, उद्या होतंय, परवा होतंय, शाखा अभियंत्यांना फोन केला तर त्यांचं कायम सांगणं आम्ही पंचायत समितीत असलो तर ते जिल्हा परिषदेत असायचे, आम्ही गावात असलो तर ते कुठेतरी बाहेर असायचे. म्हणजे असे प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरं त्यांच्याकडून आम्हाला मिळायची. ज्या स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांनी पंचायत राजची स्थापना आपल्या महाराष्ट्रात केली त्या स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यातच या पंचायत राजची एक घटक असलेल्या पंचायत समितीत इतका अनागुंदी एक गैरकारभार अधिकाऱ्यांच्या मार्फत जर चालला आहे, जर आमच्यासारख्या पंचायत समिती सदस्याला जर हे दाद देत नसतील तर सर्वसामान्य लोकांची ही कामं कशा प्रकारे करत असतील हे आता मी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आमच्या उदाहरणावरूनच येत असेल. म्हणून ह्या लोकांना ह्यांचा जो अनागुंदी कारभार आहे आमच्यासारखे 5 वर्ष आज मला पूर्ण झाली, पूर्ण होऊन महिना